नमस्कार, इजुटेक मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जे आपले वरिष्ठ बंधू की ज्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण करून शासकीय नोकरीमधून निवृत्त झालेले आहेत, अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देणाराचा हा शासन निर्णय मी आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे. निवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळण्यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो, आणि हयातीचा दाखला मुद्दी सादर न केल्यास त्यांची पेन्शन रोखली जाऊ शकते. तर अशा संदर्भानं दिलासा देणारा हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आज आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत आजचा हा जी आर आहे. बघा, वित्त विभाग शासन निर्णय 01/17/18 शासन निर्णय आणि केंद्र शासनाचे ज्ञापन 18/1/2020. तर अशा पद्धतीनं हे याच्या संदर्भानं हा शासन निर्णय दिलेला आहे. महाराष्ट्र कोषागार अधिनियम 1968 नियम 335 व संदर्भ अधिनियम क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दिनांक 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला 1 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकाऱ्यास सादर करावा लागतो. हयातीचा दाखला मुख्यतः संबंधित निवृत्तीधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतात त्या बँकेमार्फत संबंधित कोषागार सादर केला जातो. COVID-19 प्रादुर्भाव विचारात घेता केंद्र शासनाने केंद्र शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनाही हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या संदर्भानं शासन परिपत्रक असं आहे, राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दिनांक 31 डिसेंबर 2020 मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांचे वय 1 ऑक्टोबर 2020 रोजी 80 वर्ष पूर्ण होत आहे अशा निवृत्तीवेतनधारकांना दिनांक 1 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 30 डिसेंबर 2020 या कालावधीत हयातीचा दाखला सादर करता येईल. हे आदेश अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील. तर अशा संदर्भानं COVID-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देणारा हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये निवृत्तीवेतनधारक हा त्याच्या हयातीचा दाखला 30 डिसेंबर 2020 या कालावधीपर्यंत आपल्या बँकेमार्फत संवितरण अधिकाऱ्यांना देऊ शकतो. तर अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला. हा शासन निर्णय आपण माझ्या ब्लॉगवर पण पाहू शकता. चला तर मग भेटूया पुढील शासन निर्णयामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.